वरदान विस्तवाचे मजला दिलेच का तू वरदान विस्तवाचे दुनिये आता रडाया मला उसंत नाही मी रंग पाहिला त्या मुर्दाळ मैफिलीचा कुठल्याच काळजाचा टोका जिवंत नाही म्हणून मला जिवंत व्हायचं म्हणून मला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत शाहू महाराजांच्या स्वप्नातला भारत मला उभा करायचा आहे नाही भारत तर महाराष्ट्र करायचं महाराष्ट्रात माझी ताकद लागत नसेल तर या इलाक्यात मला चांगल्या प्रकारची नेते आम्हाला मिळाली आणि पाहता पाहता पंढरपूर पासून इकडे सर्व फिरत 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 आलो तर एक वेगळा जोश आम्हाला पाहायला मिळाला सवंगडी मिळाले आता मला स्वप्न पण आणायला लागले हा मिळावा पाहिजे आमच्या बापाने एक स्वप्न पाहिलं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना होती तो ऐसा होता राष्ट्रवादी होती तो वैसा होता कांग्रेस होती तो ऐसा होता बीजेपी होती तो वैसा होता लेकिन वो कुछ हो न सका लेकिन कुछ वो हो न सका लेकिन कभी कभी मेरे दिल में आज ख्याल आता है कि इस इलाके का खासा मजुका जिन कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है महाराष्ट्र विकास आघाडीचं एक वेगळं चित्र आजच्या या मेळाव्यापासून तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं वेगळी रंगत महाराष्ट्राच्या राजकारणाला येणार असा माझा आत्मविश्वास वाढला आहे की सर्व पक्ष भांडवलदारांचं हित कसं साधता येईल यामध्ये गुंतलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसारखा पक्ष विचारसरणी नसणारा पक्ष धर्माच्या नावावर मूर्ख बनवणारा पक्ष अशी स्वतःची इमेज त्यांनी उभी केली आता त्याला तिलांजली देण्याचं काम त्याला गाळण्याचं काम खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व करणार सर्व धर्मियांचं नेतृत्व करणार जाती भेद सर्व विसरून महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपाने एक वेगळा पर्याय आम्ही या महाराष्ट्राला देत आहोत देशाच्या राजकारणामध्ये 50 वर्षापासून राज्य करणारा एक मोठा पक्ष आज छोटा होऊन गेला वन भटकत आहे काँग्रेसचे नेते फार छोटा पक्ष होऊन गेला म्हणजे राजकारणात काही येऊ शकत मोठ्याचा छोटा छोट्याचा मोठा हे व्हायला वेळ लागत नाही मनावर घेतलं आम्ही तर आम्हाला जर महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तनाची लढाई लढायची असेल तर तुमची आमची जबाबदारी वाढली कारण आमच्या छाताळ्यावर शिवसेना बसलेली आहे ज्याला कुठलाही रूप आता दिसत नाही काँग्रेस सारखा पक्ष जो लहान झाला आहे दिशाहीन झाला आहे नेतृत्वहीन झाला आहे त्या पक्षाला आम्हाला एकीकडे शिकवायचं आहे सबक शिकवायचा आहे आणि नरेंद्र मोदीच्या धर्मांत झालेल्या पक्षामध्ये आमचा माणूस जो जाऊन फसला आहे त्यालाही बाहेर काढायचा आहे ती जबाबदारी मला असं वाटतं की महाराष्ट्र विकास आघाडीची आहे आणि ती आम्ही पूर्ण करणार आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला एक सेक्युलरिझमचा पक्ष एक सेक्युलर पर्याय या महाराष्ट्रातल्या सर्व अल्पसंख्याक दलित ओबीसी आणि आदिवासींना देणार आहोत हा एक असा पक्ष असेल की एक वेगळं चित्र उभं करणार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे या देशाचा कारभार चालला असता तर आज महाराष्ट्रातल्या तुम्हाला जनतेला एक वेगळ्या प्रकारची उंची गाठा दिसली पण ते झालं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरूला त्यावेळी सांगितलं होतं की जर खऱ्या अर्थाने या देशातला माणूस जर सुखी व्हावा असं वाटत असेल तळागाळातल्या माणसाला खऱ्या अर्थाने समतेनं वागवावं असं वाटत असेल तर त्यांनी एक मंत्र दिला होता की या देशात असणाऱ्या सर्व माणसाला 50-50 एकर शेती देऊन टाका
दोन करोड़ रुपये देऊन टाका आणि दोन किलो सोने देऊन टाका। बाबासाहेब आंबेडकर सांगितले की समतेचा मंत्र या देशातील सर्व जनता समतेने वागवायची आणि त्यांची उंची समतेने निर्माण करायची असेल तर हे तुम्हाला करावं लागेल। नेहरूंनी उत्तर दिलं की बाबासाहेब असं मला करता येणार नाही, असं मला करता येणार नाही। या ठिकाणी जर मी सर्वांना एवढी संपत्ती देऊन टाकली, या देशाची राष्ट्रीय संपत्ती जर वाटून दिली तर या ठिकाणचे भांडवलदार मला गोळ्या घालतील, म्हणून मी हे करता करणार नाही। बाबासाहेबांनी सांगितले हे जर तुम्ही करत नसाल मग जो तळागाळातला माझा उपेक्षित बहुजन आहे, उपेक्षित ओबीसी आहे, उपेक्षित माझा दलित आहे, उपेक्षित आदिवासी आहे, त्यांना आरक्षण दिल्या गेलं पाहिजे। ओबीसी ला आरक्षण दिल्या गेलं पाहिजे, एससी ला आरक्षण दिल्या गेलं पाहिजे, एसटी ला आरक्षण दिल्या गेलं पाहिजे। म्हणून त्यांनी 13% आरक्षण एससी ला, 60% आरक्षण एसटी ला, 27% आरक्षणाची घोषणा मंडळ आयोगाच्या माध्यमातून बीपी सिंगाने केली, पण त्याची अंमलबजावणी फार झाली नाही। पण हा मंत्र बाबासाहेबांनी तेव्हा सांगितला। आजही आरक्षणाच्या मुद्द्यावर आजचा ओबीसी आमचा आवाज करतोय, त्याला आज आरक्षणाच्या मुद्द्यापासून बाजूला ठेवलं जात। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे या देशाचा कारभार चालला असता तर आजचा आमचा उपेक्षित माणूस उपेक्षित राहिला नसता, समतेच्या बरोबर केव्हा तरी येऊन गेला असता। पण आज या देशामध्ये, आज या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतो, बेरोजगार दारोदार फिरतो आहे, महिलांच्या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेत नाही, आमच्या महिला राजकारणापासून समाजकारणापासून पाहिजे त्या पद्धतीनं प्रतिनिधित्व त्यांना मिळत नाहीये। हे 70 वर्षातलं हे जे राजकारणाचं पाप आहे, हे पाप धुण्याचं काम मला असं वाटतं की महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रत्येक बहादूर पदाधिकाऱ्यांचं आहे आणि ते आपल्याला करावं लागेल। म्हणजे मी आता काही निवडणुकीचा माहोल नाही किंवा एखाद्या पक्षाची प्रचार सभा नाही, पण आम्हाला एवढंच वाटतं की एक या भारत देशातल्या सुजान लोकशाहीचे सुजान आम्ही अभ्यासू माणसं आहोत। आम्ही कोणत्या बाजूने असायला पाहिजे या लोकशाहीमध्ये आमचा अभ्यास, आम्ही जाणीवपूर्वक कोणत्या पक्षाच्या बाजूने असायला पाहिजे याची जाण आम्हाला असली पाहिजे। एवढाच आमचा प्रयास आहे की या पक्षाचे राष्ट्रीय नेते अण्णासाहेब पाटील अतिशय सोजळ प्रामाणिक आणि या पक्षाची विचारसरणी अतिशय प्रामाणिक, कुठेही बनवा बनवी करण्याचा कार्यक्रम नाही। शिवसेनेचा कार्यकाल तुम्ही पाहिला, बीजेपीचा कार्यकाल पाहिला, काँग्रेसचा कार्यकाल पाहिला, राष्ट्रवादीचे अनुभव तुम्हाला वेगळे आहेत, तसे पण आमच्याही पाठीशी वेगळे अनुभव आहेत, फार भयानक अनुभव आहेत। एकंदरीत आज आम्ही उदास झालेलो आहोत। आज आमचा हितचिंतक, आमचा समाज बांधव शेतकरी असो, शेतमजूर असो, बेरोजगार असो, कारखानदार असो, कारखान्यात काम करणारा मजूर असो, तो दिशाहीन झाला आहे यावर तुम्हाला मला शिक्कामोर्तब करावंच लागेल, याबद्दल दुमत नाही। या महाराष्ट्राला एक वेगळं रंगचित्र तुम्ही आम्ही दिलं पाहिजे आणि ही जबाबदारी मला, तुम्हीही जर झोपले, मीही जर झोपलो, तर हे हरामखोर पक्ष, भांडवलदारी पक्ष, त्यात शिवसेना आली, बीजेपी आलं, काँग्रेस, राष्ट्रवादी, सर्व हे फक्त लसके तोडण्याचं, सत्तेचा मात चढलेले, सत्तेच्या मस्तीत वागणारी ही माणसं तुम्हाला आम्हाला आई यापेक्षा अजून बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही। माझ्या बापानी स्वप्न पाहिलं होतं की या देशाच्या स्वातंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये माझा मुलगा कुठंतरी, खूप प्रत्येक बाप, भारत देश स्वतंत्र झाल्यावर प्रत्येक बापाने असं स्वप्न पाहिलं की माझा मुलगा आहे कुठंतरी एखाद्या चांगल्या नोकरीत लागेल। आज नोकरीवाल्यांचे हाल आहे, नोकरी मागतो तर मिळत नाही, कितीतरी वर्षापासून नोकरी मिळत नाही आहे, नोकरी हे सत्य गोष्ट आहे, हे मी सांगतो म्हणून नाही आहे, पण प्रत्येक बेरोजगाराला विचारा, छातीवर हात देऊन, की आज नोकऱ्यांचा प्रश्न थांबलेला आहे। कितीतरी करोडो रुपये भांडवलदारांचे, उद्योगधंद्यावाल्यांचे या काँग्रेस पासून तर बीजेपी वाल्यांनी माफ करून टाकले आहे, याचा रेकॉर्ड आपल्याजवळ आहे। कारखानदाराचे पैसे माफ केले जातात, कारखानदाराचं विजेचं बिल माफ केलं जाते,
पण शेतकऱ्यांच्या शेती कर्जाच्या संदर्भात कुठलीही भूमिका काँग्रेस पासून बीजेपी पर्यंत आजपर्यंत या लबाड राजकारणी माणसांनी असं केलं नाही. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला नाकारता येणार नाही. हे सर्व गेलं गोलमेलीचं राजकारण. मला असं वाटतं की तुमच्या आमच्या सारखा माणूस उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि आपण चूप बसतो. मला असं वाटतं की आपण कुठेतरी चुकतो. अजित पवार सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतो, दुसऱ्या दिवशी राजीनामा देतो, 3 दिवस गायब होतो, मोबाईल स्विच ऑफ केला जाते. हे राजकारणी म्हणतात काय? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि केव्हा थांबेल? या नगरामधला किंवा अख्ख्या महाराष्ट्रातला कान्याकोपऱ्यात राहणारा एक माणूस, सुजाण माणूस, त्याला राजकारणाचा अभ्यास आहे, त्याला राजकीय राजकारण हे बारकाईनं पाहिलेलं आहे की कोण हरामखोर आणि कोण बदमाशी करतो आहे, त्याचा अभ्यास करून मला निर्णय घ्यावा लागला. जर मी निर्णय घेतला नाही, जर मी आज कोणत्याही पद्धतीनं माझ्या या भूमिकेला जर तळा दिली, तर मला असं वाटतं की हा जो सत्तेचा राजकारणाचा नंगाना सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. सर्वेच जण पेपर वाचतात आणि मोठ्या मोठ्याने पेपर वाचून चौका चौकात गप्पा करतात, घराघरात गप्पा करतात, रोज एक तास पेपर मध्ये देतात. नरेंद्र मोदींनी असं केलं, नरेंद्र मोदी देशा जगावरून चक्कर मारून आले, उद्धव ठाकरेंनी असं केलं, काँग्रेसनी तसं केलं, राहुल गांधींनी असं केलं, सोनिया गांधींनी तसं केलं. बस हे सर्व वाचलं की दिवसभर त्याच्या डोक्यात झालं त्याचं राजकारणावरच बोललं. अरे राजा, सुजाण नागरिकाला माझं सांगणं आहे की नरेंद्र मोदीने काय केलं ते जाऊ दे चुलीत, शरद पवारांनी काय हरामखोरी केली ते जाऊ दे चुलीत, मी काय करतो, माझी भूमिका काय असेल, नरेंद्र मोदीवर मी टाईम देणार, राहुल गांधीवर मी वेळ खर्च करणार, सोनिया गांधीवर मी बोलणार आणि आपल्या घरातल्या घरात नाश्ता करून झोपी जाणार आणि दुपारच्या जेवणाची वाट पाहणार, एवढाच कार्यक्रम माझा असणार नाही. मला असं वाटतंय की तुमची आमची एक फार मोठी भूमिका आम्हाला बदल. ते काय करतात, किती बदमाश आहे, याचा अभ्यास साऱ्या जगाला आलाय, म्हणून आता आपण मस्तकार हात देऊन बसणार आहोत. तुमची आमची जबाबदारी वाढली आहे. तुम्ही आम्ही जर बोलणार नसेल तर या महाराष्ट्राचं कसं होईल? या महाराष्ट्राला एक सज्जन माणसाची, सज्जन तुमच्या आमच्या सारख्या सज्जन लोकांची, मी स्वतः सज्जन एवढ्यासाठी समजतो की मी सत्तेच्या राजकारणी तुम्हाला म्हणेन की कोणी माणूस आपल्याला सज्जनच समजतो, कोणीही माणूस चांगलाच समजतो, पण मला खरंच गर्व आहे माझ्यावर, मला खरंच गर्व आहे माझ्यावर की जसं अण्णा पाटलांचं नेतृत्व आहे की आज मोठा माणूस, विद्वत्तेनं मोठा, पैशानेही मोठा, तो जाऊ द्या, तो विषय नाहीये, पण विचारसरणी जर माणूस मोठा असेल तर आज करोडो रुपये देऊन आमदार होणं फार सोपं आहे. आमदार मंत्री होणं फार सोपं आहे, कठीण नाहीये. मल्लिकार्जुन साहेब तुमचं काम होतंय का? काहीच कठीण नाहीये. आमदार झाला म्हणजे माणूस मोठा होतो असं असं जर म्हणणं असेल तर माझं मत त्याबद्दल विरोधात आहे. आमदार झाला माणूस खूप हुशार आहे, मंत्री झाला माणूस खूप हुशार आहे. बोगस लोक मंत्री होऊन बसले, ज्याच्यावर 302 कलम आहे, 602 कलम आहे, 420 कलम आहे, 376 कलमा किती खासदारावर आहे, असेही लोक खासदार आमदार आहेत. म्हणजे त्यांनाही आपण मार्क देणार आहे का? त्यांना मार्क देणार आहे? अरे आपण सज्जन माणसं आहोत, आपल्यावर आपण सज्जन यासाठी आहो, मी सज्जन यासाठी आहे, तुम्ही सज्जन यासाठी आहे की आपल्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही, आपण कोणालाही लुबाडलं नाही, आपण कधीही कुठलाही भ्रष्टाचार केला नाही, आपल्या बापाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या आईला आपण चांगल्या पद्धतीने सांभाळत आहोत. आपण स्वप्न पाहत आहो की एक कुठेतरी एक वेगळं राजकारण तयार होईल आणि चांगल्या माणसांच्या एक वेगळ्या राजकारणाला दिलासा मिळेल याची वाट पाहत आहोत. म्हणून आपण सज्जन. मग सज्जन माणसाचं काम, सज्जन माणसाचं काम एक दिशा देण्याचं आहे, हिंमत ठेवण्याचं आहे. अब्राहम लिंकनने आता तुम्ही आम्ही चुपचाप बसलेलो आहोत, कोणाची सभा असली की त्यात जायची. म्हणजे आता इकडचा इलाका वेगळा आहे, मला गर्व आहे या गोष्टीचा. हा मोठा आशावाद घेऊन अख्ख्या महाराष्ट्राला मी सांगणार आहे की क्या बात आहे, मल्लिकार्जुन साहेब वरून के पदाधिकारी होते, मजा आहे. म्हणजे अशी माणसं नाही आहेत, एखाद्यात एक सभा झाली चालले सभेला, 2-4 दिवस या टिकला शरद पवार यांची सभा, दुपट्टे घेतले राष्ट्रवादीचे काही चालले, काही लोक 95% जनता असं
95% जनता अशी आहे, कोणाची सभा? शरद पवारची चाललं, शरद पवार सभेला घातले दुपट्टे घड्याळीचे, त्याची सभा सजवून दिली, त्याचं लग्न लावून टाका। 8 दिवसांनी दुसरी सभा झाली, राजीव गांधी जर आला त्याची सभा, नरेंद्र मोदी आला त्याच्या त्याचे दुपट्टे टाका, चालले। हा धंदा बहुतेक 95% जनता करते आहे। मला असं वाटतं की तुमचा आमचा त्यात नंबर नाही, म्हणून आपण सज्जन आहोत। कोणाचंही लग्न लावून द्या, कोणाची सभा सजवून टाका, त्याचं ऐका, त्याला प्रश्न विचारणारी जनता 5% मध्ये असते। म्हणजे मजला दिलेस का तू वरदान विस्तवाचे, मजला दिलेस का तू वरदान विस्तवाचे, दुनिये आता रडाया मला उसंत नाही, मी रंग पाहिला त्या मुर्दाळ मैफिलीचा, कुठल्याच काळजाचा टोका जिवंत नाही। म्हणून मला जिवंत व्हायचं, म्हणून मला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत, शाहू महाराजांच्या स्वप्नातला भारत मला उभा करायचा आहे। नाही भारत तर महाराष्ट्र करायचं आहे। महाराष्ट्रात माझी ताकद लागत नसेल तर या इलाक्यात मला मंजिले उनको मिलती है जिनके स्वप्नों में जान होती, मंजिले उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख लगने से कुछ नहीं होता जिनके हौसले बुलंद होते हैं। स्वप्न पाहिलेच पाहिजे या मताच मी आहे। कोणी काही म्हणून स्वप्न न पाहणारा माणूस झोपी घेणारा, झोप लागत नाही पण झोपी जात, झोपीच सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही, झोपलेला उठून टाको, झोपीच सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही। मला असं वाटतं की माझं सर्वात महत्वाचं हे आहे की कुठलीही मी तुम्हाला आवडतून सांगतो, मी एक सुशिक्षित माणूस, कदाचित मलाही असं वाटलं असतं की सत्तेच्या राजकारणात गेलो पाहिजे शरद पवारचे पाय धरायला, आणि मला एखादं मंडळ दिलं पाहिजे असं म्हणताही आलं तुम्हाला, पण नाही। मी जर बघून गेलो, अब्राहम लिंकनी सांगितलं का सराला, सर मेरे बच्चों को पढ़ाना है तो एक बात जरूर पढ़ाना, एक गोष्ट जरूर पढ़वा, त्याला कोणाच्या गर्दीत मिसळू नका शिकू। माझ्या पोराला शिकवायचं असेल तर त्याला कोणाच्या गर्दीत मिसळू नका शिकू, एकटा राहणं शिकवा, आणि त्या गर्दीतले 50 लोक माझ्या भोवती गोळा करणं शिकवा, एवढं शिकवता आलं सर तर चांगली गोष्ट होईल, असं अब्राहम लिंकनं पत्र पडलं। म्हणजे मला असं म्हणायचं आहे, कोणाची सभा असली जा, नाही मला तो माणूस म्हणायचा आहे, मला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तो नेता बनायचा आहे, सज्जन नेता, प्रामाणिक, सोज्वळ माणूस बनायचा, अभ्यासू आणि खऱ्या अर्थानं माझ्या महाराष्ट्राचा हिस्सा। आता काही काही माणसं चौदेनं काय करायला लागते आपल्या राजकारणाचा असं मानणारी माणसं ही 50-75-70-80% आहे, आपल्याला काय घेत नाही। तो शरद पवार झाले, गटाचा पुतण्या अजित पवार झाले, सहारा चित्र आता त्या टीव्हीवर तुम्हाला काय पाहायला मिळते, हा फसला तो पटला, यानं खाल्ले त्यानं खाल्ले, ईडीची चौकशी, हेच आहे ना धंदा, हाच धंदा आहे। तुमच्या आमच्या हिताचा काही धंदा आहे का? गॅसच्या संदर्भात कोणी बोलत नाही, कोणी शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीबद्दल बोलत नाही, बेरोजगारांच्या संदर्भात काय भूमिका घेतली पाहिजे कोण्या पक्षाने यावर काही कोणी बोललं आहे का? आपण ऐकतो का? कधी दिसत हे दिसते, अनिल देशमुख अंदर आहे त्याला ईडीची चौकशी, तो आपला तो संजय राऊत तो अतिशय मूर्ख माणूस आहे, काय बोलते बोल समजत। म्हणजे ह्या सर्व गोष्टीपासून आपण थोडीशी जाणीव ठेवून पक्षाच, प्रत्येक पक्षाची भूमिका आणि त्यांनी केलेलं राजकारण यावर आपलं मत मांडलं पाहिजे, आणि स्वमत अंतरात्म्याला विचारलं पाहिजे की मी आणि माझा पक्ष आणि माझं राजकारण आणि माझा महाराष्ट्र हा कसा। मित्र हो, पक्षाच्या राजकारणामध्ये, ह्या राजकारणाच्या बाजारामध्ये भांडवलदारांचं हित जोपासणारी पक्ष आणि धर्माच्या नावा राजकारणात करणारी ही पक्ष, या सर्व पक्षाला धडा शिकवण्यासाठी तुम्हाला सज्ज राहिल्याशिवाय आपलं काही खरं नाही, आपल्या बापदादाचंही काही खरं नाही, आपलंही खरं नाही, आपल्या जवळ आपल्या मागच्या येणाऱ्या पिढीचंही काही खरं नाही। तेव्हा उज्ज्वल भवितव्याचा काळ जर आपल्याला, तर आपण राजकारणावर बोललं पाहिजे, नाहीतर मला असं वाटतं की फार गंभीर वातावरण आहे। आज तुम्ही आम्ही करू शकलो नाही, आज आपणही जर झोपून गेलो तर राजकारणाचं एक फार बेकार अवस्था होणार आहे, आणि राजकारणाची अवस्था जाऊ झुली पण त्यापेक्षाही तुमची आमची अवस्था बेकार होणार आहे। म्हणून तुम्हाला आणि मला जागृत करायला पाहिजे, एक सुजाण माणूस, नाही तर मग तू आगे बोलो हम तुम्हारे साथ आहे असं असं म्हणणारी जमात मला आपल्याला निर्माण करायची नाही आहे। तेव्हा पक्षाचा
एक आढावा बैठकीचा आढावा मला विचारने अगोदर येऊन गेला, त्याबद्दल मी धन्य आहे, तुम्हाला धन्यवाद देतो, अभिनंदन करतो तुमचं। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।